नमस्कार बालमित्रांनो कसे आहात माझे नाव सुवर्णा शिवाजी शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गार्देवस्ती केंद्र इंदापूर नंबर एक तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन या पुस्तकातील पाठ क्रमांक दोन संतांची कामगिरी यामधील संत तुकाराम महाराजांची माहिती आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम आणि संत रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम पुण्याजवळील देहूगावचे राहणारे संत तुकारामांच्या घरी शेतीबाती मालाचे दुकान होते वडील आडल्यानडल्यांना कर्ज देत ही कर्ज खते त्यांनी इंद्राई नदीत टाकून दिली आणि लोकांना कर्जमुक्त केले संत तुकारामांनी लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण दिली तर समतेचा उपदेश दिला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावरती बिंबवला लोक संत तुकाराम महाराजांचा जय जे जयकार करू लागले आजही लाखो लोक त्यांच्या नावाचा ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करताना आपल्याला दिसत आहेत ज्ञानबा म्हणजे ज्ञान देणारे ज्ञान देणारे म्हणजेच आपले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊलींनाच ज्ञानबा असे म्हणतात आजही तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा ही घरोघरी वाचली जाते तर मग मुलांनो समजली का माहिती आज या पाठाचे वाचन करायचे धन्यवाद घरी रहा, सुरक्षित रहा,